सावनेर शहरात महाराष्ट्र शासनाने सुरू केलेले शिवभोजन थाळी केंद्र सुरू व्हावे व गोरगरिबांना अल्पदरात जेवण मिळावे या हेतूने क्षेत्राचे आमदार सुनील केदार यांच्या हस्ते शिवभोजन थाळी केंद्राचा थाटा शुभारंभ करण्यात आला. शहरात महाराष्ट्र शासनाने सुरू केलेले शिवभोजन थाळी केंद्र सुरू व्हावे व गोरगरिबांना अल्पदरात जेवण मिळावे या हेतूने क्षेत्राचे आमदार व महाराष्ट्र शासनाचे पशुसंवर्धन दूध विकास क्रीडा व युवक कल्याण मंत्री माननीय सुनील केदार यांच्या प्रयत्नातून व त्यांच्या हस्ते बसवार कॉम्प्लेक्स बसस्थानक परिसरात शिवभोजन थाळी केंद्राचे थाटात शुभारंभ करण्यात आले. महाराष्ट्र शासनाची ही महत्वाकांक्षी योजना आपल्या कार्यक्षेत्रात सुरू व्हावी व याचा लाभ आपल्या क्षेत्रातील गोरगरिबांना व्हावा व त्यातून रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न असल्याचे व या योजनेचा लाभ शहरासोबतच ग्रामीण भागातील गोरगरिबांना होईल. तसेच कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे एकीकडे रोजगार नाही व कामगारांच्या हाताला काम नाही अशात ही योजना अत्यंत प्रभावी ठरेल असे विचार याप्रसंगी माननीय सुनील केदार यांनी व्यक्त करत शिवभोजन थाळी केंद्राचे फित कापून विधिवत शुभारंभ करण्यात आले. याप्रसंगी वाढत्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावावर चिंता व्यक्त करत म्हटले की कोरोनाचा नायनाट करण्यासाठी संपूर्ण शासकीय यंत्रणा आपले कार्य जबाबदारीने योग्यरित्या पार पाडत आहेत. त्याकरिता लोकांनी ही त्यांना सहकार्य करावे व शासनाच्या दिशानिर्देशाचे पालन करावे अशी मी या क्षेत्राचा आपला जनप्रतिनिधी व राज्य शासनाचा मंत्री म्हणून आपणास विनंती करतो असे मार्मिक आव्हान आपल्या संबोधनातून केले. या प्रसंगी जिल्हा परिषद नागपूरचे उपाध्यक्ष मनोहर कुंभारे ॲडव्होकेट श्रीकांत पांडे उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे तहसीलदार दीपक कारंडे मुख्य अधिकारी रवींद्र भेलावे पोलीस निरीक्षक अशोक कोडी माजी नगराध्यक्ष पवन जयस्वाल माजी नगरसेवक विजय बसवार नरसिंग हजारी गोपाल घट्टे साहेबराव विरखरे व्यापारी संघाचे सचिव मनोहर बसवार श्रीजय देशमुख चंदू कामदार अश्विन कवरेकर घनश्याम तुर्के राजेश खंगारे प्रामुख्याने उपस्थित होते. या प्रसंगी शिवभोजन थाळी केंद्राचे संचालक श्रीकांत हजारी यांनी आपले विचार व्यक्त करत म्हटले की हा व्यवसाय नसून गोरगरिबांची सेवा करण्याची योजना आहे व ती मला प्राप्त झाली त्याबद्दल मी माननीय मंत्री साहेब तसेच सर्वांचे आभारी असून या योजनेचा लाभ सर्वांना देण्याचा माझा निर्धार राहील असा विश्वास याप्रसंगी व्यक्त केला. पियुष झुंझवाडिया, विदर्भ न्यूज, नागपूर.